आणि पहिला सुद्धा प्राधिकरणाची योजना आली. अनेकांनी सांगितलं लाडकी बहीण योजना आहे, ऐकली ना? आपली बहीण आधीपासून लाडकी, त्यामुळे लोकसभेला माताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी म्हणायची आपल्याला वेळ येत नाही. पण या योजनेच खरे उपित जर समजून घेतलं तर एक चित्र समोर आलं, एक प्रसंग समोर आला. असाच मोठा कार्यक्रम होता आणि या मोठ्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय सगळ्या लाडक्या बहिणींना विचारत होते, पैसे आले का आले का आले का आले का. मला आठवत नाही, मला माहीत तर वाटत नाही की माझ्या कुठल्याही लाडक्या बहिणीला ओवाळणी राखी पौर्णिमेला भाऊ बीजेला ओवाळणी दिल्यानंतर भाऊ कधी विचारत असेल आले का आले का आले का. त्यामुळे माझ्या ताया माझ्या लाडक्या भगिनी विचारत असतील मुख्यमंत्री महोदयांना. जेव्हा मुख्यमंत्री महोदय विचारत होते आले का आले का आले का, तेव्हा बहिणी म्हणत होत्या पुढे काय खिशातून दिले का खिशातून दिले का खिशातून दिले. कारण तुम्हाला सगळ्यात चांगलं माहिती, घराचा हिशोब तुमच्या हातात असतो. मी माझ्या अनुभवावर सांगतो, प्राजक्ताचा माहिती, पण घराचा हिशोब तुमच्या हातात असतोय. त्यामुळे आता दिवाळीनंतर निवडणुका येतील, दिवाळीला आमच्या लाडक्या बहिणीने आमच्या दाजी म्हणतील करंजा कर, बहीण म्हणत तेलाचा डबा वाटला 500 नी, खोबरं वाटलं 50 नी, 1500 करंजा कशा व्हायच्या त्याचा आधी हिशोब द्या. कारण लाडक्या बहिणीला जेव्हा कौतुक केलं जातं तेव्हा लाडक्या बहिणीने हेही सांगावं लागतं. आता मराठवाड्यात फिरवलं, उत्तर महाराष्ट्रात जाऊन आलो, विदर्भात जाऊन आलो, ठिकठिकाणी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचं म्हणणं एवढंच आहे, बहीण लाडकी आहे ते चांगलंच आहे, ते ठीकच आहे, पण हे चांगलं असताना दाजीच्या सोयाबीनला बी भाव द्या. दाजी डेअरीला दूध घालतो त्या दुधाला 40 रुपयाचा भाव द्या. आणि हे जर होत असलं तर मग बहिणीला लाडकी म्हणा. आणि त्यामुळं तुम्हा सगळ्यांना काळजी काटाने एकच गोष्ट सांगायची, कारण राजकारण हा तसं बघितलं तर अनेकदा असं समजलं जातं माता भगिनींचा प्रांत नाही. पण हो, या महाराष्ट्राची जडणघडण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काढली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आजही वर अभिमानानं भरून येतो. या महाराजांचं राजकारण जर कुणी उभं केलं असेल, ते बाळकडू जर कुणी दिलं असेल, तर ते राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी दिलं. आणि हे आत्ता सांगण्याची आवश्यकता अशासाठी की तुम्हा सर्व माता भगिनींच्या समोर एक आव्हान आहे. कारण आजी असेल तर आजी आपल्या नातवंडाला, आई असेल तर आई आपल्या लेकराला कधीच असं सांगत नाही, बाळा चोरी चपाटी कर, लांडी लबाडी कर, पण मोठा माणूस शिकवत आहे का असं? हा, पोराला असं शिकवतोय का आपण? जर पोराला तुम्ही असं शिकवत नसाल, हे न शिकवण्याचं कारण समाज तसा घडू नये, समाजात आपल्या पोराचं नाव बदनाम होणे हे जर तुम्हाला वाटत असेल, तर राजकारणात समाजकारणात राज्याचं नाव बदनाम होऊ नये याचा सुद्धा तुम्ही विचार करा. आणि लांडी लबाडी चोरी चपाटी करून पक्ष फोडून सत्तेत बसणाऱ्यांना आता खरचा रस्ता दाखवाल एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि जाता जाता एवढं सांगतो, कोणी सांगायला येतील, कोणी वेगवेगळी गाजरं दाखवतील, त्यांना निक्षू सांगा, घरात चपात्या करायच्या का भाकरी थापायच्या ठरवतोय कोण? आज भात लावायचा का नाही लावायचा ठरवतोय कोण? भाजी कच्ची करायची ठरवतोय कोण? मग सरकार कोणतं आणायचंय हे सुद्धा माझ्या माता भगिनीच ठरवतील, एवढा ही खुणगाट या आदिशक्तीच्या जागरणाच्या निमित्तानं करा. आणि लक्षात ठेवा, चाय पर सुरू होई सरकार, गाय पर 11 टक्के. चाय पर सुरू होई सरकार, गाय पर 11 टक्के. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? आठवत ना 15 लाख? बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? इसलिए दादा भाई भाऊ, इसलिए दादा भाई भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके, आपको गद्दारी के लिए 50 फूके और लाडली बहना सिर्फ 1500 में होके.
त्याला 1500 रुपये 5 वर्षांसाठी, वर्षासाठी 300 रुपये, दिवसाचा 1 रुपया सुद्धा जर 1500 रुपयाचा जर हिशोब केला तर दिवसाचे जेवते 50 रुपये जर आपल्या भविष्यासाठी आपल्या स्वाभिमानासाठी कोणी विचार करत असेल तर माझ्या माता भगिनींना हीच माझी विनंती आहे की या आदिशक्तींचं नाव घ्या, या आदिशक्तींचा जागर करा आणि या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणेतून उभं राहणारं राज्य, माझ्या माता भगिनींच्या स्वाभिमानाचं राज्य येण्यासाठी आई जगदंबेला साकडं झाला आणि आता पदर खोचून महाराष्ट्रातलं जुलमी अन्यायी भ्रष्टाचारी सरकार खालवण्यासाठी तुम्ही कंबर कसा, एवढीच तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा प्राजक्तदा या एवढ्या दिमागदार कार्यक्रमासाठी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि जेव्हा कार्यक्रम